किती आले 96, इथे किती आहेत 128? काय सगळे मकर संक्रांतीला गेले का सर? हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांती हॅपी मकर संक्रांती. इथूनच पाया पडतो. मी आहे क्लास वर. घरचे ना सोडत ना, आम्ही तयार तयार लगेच. इथूनच घ्या ना, असं बघा फक्त. हा तुम्ही हा तसा ठेवतो. आता तुम्ही ओता तुमच्या त्या फोन बिन वर टाका. प्लास्टिकच आहे. व्हर्च्युअल मकर संक्रांती. व्हर्च्युअल मकर सकाळपासून असाच अटेंडन्स आहे आपला. निशांत सर पण तेच बोलले, सगळ्यांनी सेल्फ सुट्टी घेतली आज मकर संक्रांती. तेव्हा अजून कमी होता रे. हा निशांत सर 90 पण होतो. 90 होता. नाही रे, मी झोपलो होतो खरं सांगू तर. जरा करत जा रे लेक्चर. पहिल्या दिवशी मला पण पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं त्या दिवशी पहिला दिवस आहे म्हणून एनर्जी दाखवते, नंतर कमी नका करू. नाही सर, ते सकाळी एक तरी 2 वाजता झोपलो आणि परत सकाळी 5:30 उठायचं. मग झोपताना टाइम मध्ये झोप ना, जे बरोबर उठाल. प्रायोरिटी तुम्ही डिसाइड करा काय पाहिजे पहिलं ते. सर मग संध्याकाळी ते अभ्यास असतो ना बाकी सब्जेक्ट चा पण. ओके असो. हे काय झालं सर? रेडी आहे झालं सर. सर 2 मिनिटं थांबा, तुला पटकन जॉईन करा, मी चालू करतोय आता. फक्त इझी नोट ऑलरे. चला फर्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप आइसोमेरिज्म इज नॉट पॉसिबल. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप आइसोमेरिज्म इज नॉट पॉसिबल. ऑप्शन आहेत अल्कोहोल, अल्डिहाइड, अल्किल हेलाइड अँड सायनाइड. अल्कोहोल असतो ओ एच ग्रुप, अल्डिहाइड असतो सी डबल बॉन्ड ओ एच, देन यू हॅव अल्किल हेलाइड अँड हॅलोजन्स अँड cyanide as CN group. cyanide असणार आहे आपला CN group. सर ते फोटो दिसत नसेल तर काय करायचं? फोटो दिसला पाहिजे तुम्हाला. नसेल दिसत तर मी रीड केलाय क्वेश्चन. इन विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप आइसोमेरिज्म इज नॉट पॉसिबल. ऑप्शन 1 अल्कोहोल, 2 अल्डिहाइड, 3 अल्किल हेलाइड अँड 4 cyanide. फोटो तो दिसला पाहिजे तुम्हाला. दिसतोय पण बारीक आहे भरपूर. ओके थोडं स्क्रीनचं ओरिएंटेशन चेंज करा. हे एवढे सायनाइड वाले काय रे? अल्कोहोल, अल्कोहोल साठी आपण बघितलंय. फॉर अल्कोहोल वी हॅव इथर. अल्कोहोल आणि इथर फंक्शनल ग्रुप आइसोमेरिज्म देणार आहे. अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड बरोबर किटोन आहे. Aldehyde and ketone will show isomerism. Cyanide, CN group. Cyanide is CN and NC असेल तर तो असतो isocyanide. So cyanide will show isomerism with isocyanide. Sir, carboxylic acid पण दाखवतो ना. काय carboxylic acid? दाखवतो ना. As in? Isomerism ते पण फॉलो करतो ना. हा हा करणार ना. कार्बोक्सिलिक ऍसिडचं काल एक्झाम्पल घेतलं होतं आपण. सीओएच साठी एक्झाम्पल घेतलं होतं किटोन आणि अल्कोहोल. किटोन प्लस अल्कोहोल हे असेल और अल्डिहाइड प्लस अल्कोहोल हे असेल. हे पण दाखवणार आहे. येस बट अल्किल हेलाइड, अल्किल हेलाइड काय असतात? आर एक्स. नाव हे काय दाखवणार आहेत? कोणता आयसोमेरिझम दाखवणार? कोणता दुसरा फंक्शनल ग्रुप बनू शकत नाहीये. हॅलोजन पासून फक्त आपल्याकडे एकच फंक्शनल ग्रुप आहे. सो हे नाही दाखवणार आहेत. एक्सेप्ट दॅट बाकी सगळे आपल्याला फंक्शनल ग्रुप आइसोमेरिझम देणार होते. ओके नेक्स्ट.
क्वेश्चन नंबर टू, पांच क्वेश्चन नंतर लीडर बोर्ड आहे, तो पटापट आंसर करा, पटापट लीडर बोर्डला जाऊ. क्वेश्चन टू, एन ऑर्गेनिक कंपाउंड C4H8O, कंपाउंड दिलंय C4H8O इज फाउंड टू बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह, विच ऑफ द फॉलोइंग कुड इट बी. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H8O, दिस इज युअर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड. सो इफ इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह देन आउट ऑफ फॉलोइंग कोणतं ते कंपाउंड असणार आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह साठी कंडिशन होती आपल्याला, आपण बघितलं होतं ऑप्टिकली ऍक्टिव्ह मध्ये असतो आपल्याकडे sp3 कार्बन. sp3 कार्बन म्हणजे जिथे कार्बन चार सिंगल बॉन्ड बनवणार आहे, इट इज गोइंग टू फॉर्म 4 सिंगल बॉन्ड, आणि जे काही सिंगल बॉन्ड आहेत ते चारीच्या चारी डिफरंट असले पाहिजेत. ही असते आपली कंडिशन. आता तुम्ही एवढं सांगितलं, आन्सर भी तुम्हीच सांगून द्या. अरे लास्ट 10 सेकंड मध्ये सांगितलं ना, इनिशियली आन्सर आले होते, 90 आन्सर आल्यानंतर तो बोलतो. अरे केवढे रॉंग आन्सर. अरे तुम्हाला फक्त बघायचं होतं की त्याच्यामध्ये असा कोणता कार्बन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चार डिफरंट फंक्शनल ग्रुप मिळतात. मी इथे ऑप्शन बघितले नाही बाकीचे, बट आय डोंट नो आता काय होते तिथे. समहाऊ तुम्हाला तेवढंच बघायचं होतं की असा कुठे कार्बन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चार डिफरंट फंक्शनल ग्रुप मिळतात. फंक्शनल ग्रुप नाही, चार डिफरंट ग्रुप आहे, ही एकच कंडिशन होती. सो ती कंडिशन मॅच करणार आहे हा एकच ऑप्शन होता. काय एवढे बाकीचे रॉंग आन्सर, उगीच आन्सर ठोकू नका, काहीतरी काहीतरी बरोबर पण करा. क्वेश्चन नंबर थ्री, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल शो मेटामेरिझम. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल शो मेटामेरिझम. CH3OC2H5, CH3COC2H5 and C2H5S C2H5. मेटामेरिझम, मेटामेरिझम मध्ये आपली कंडिशन असते की जिथे अराउंड फंक्शनल ग्रुप, अरे बापरे अराउंड फंक्शनल ग्रुप आपल्याला डिफरंट अरेंजमेंट आली पाहिजे. फर्स्ट ऑप्शन इतक्या जणांनी मार्क केलंय. फर्स्ट ऑप्शन काय होता रे, असा होता का CH3O C2H5. अरे हा कोणत्या वेने मेटामेरिझम देऊ शकतो, काही काय पॉसिबल आहे. कार्बन इकडे दोन कार्बन आहेत सर, CH3O CH3 नव्हता का म्हणजे तो का देईल. बघा CH3 बघा, हा बघा पहिला हा बघू आपण CH3O C2H5. मी समजा इकडचा एक कार्बन इकडे शिफ्ट केला ते काय बनेल, C2H5 O CH3. अरे काय झालं हे, सेम असत झालं ना, सेम मॉलिक्युल उलटा लिहिलाय तो, फक्त नाही बनणार आहे राईट. समजा मी दोन्ही कार्बन एका साईडला घेतले, मी असं कंपाऊंड बनवलं CH3 CH2 CH2 O. आता इकडे हायड्रोजन शिल्लक ठेवावं लागेल. हा तर फंक्शनल ग्रुप झाला ना, मेटामेरिझम थोडी झालं, ते फंक्शनल ग्रुप आहे समोर झाला. तुम्ही CH3 O CH3 घेतला, CH3 O CH3. अरे करा शिफ्ट, केला शिफ्ट तर काय बनणार आहे, CH3 CH2 O. आता इथे हायड्रोजन ठेवावं लागेल, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम झालं. मेटामेरिझम थोडी येते, मेटामेरिझम साठी रिक्वायरमेंट काय होती की अरेंजमेंट चेंज झाली पाहिजे. आता लास्ट ऑप्शन त्यांनी दिला होता, इकडे दोन कार्बन होते इकडे दोन कार्बन होते, हा मध्ये फंक्शनल ग्रुप होता. ह्याला मी चेंज करू शकतो, 3 कार्बन फंक्शनल ग्रुप 1 कार्बन, हे पॉसिबल होतं, पण बाकीच्या कोणत्याच केसमध्ये ते वर्क नव्हतं करणार. खूप खूप रॉंग आन्सर. कसं काय मेटामेरिझम, मेटामेरिझमला आपण फंक्शनल ग्रुप सेम ठेवतो, फक्त अरेंजमेंट चेंज होते, कार्बनचा काउंट जो आहे तो दोन साईडला जो काही आहे तो चेंज होणार आहे.
ही एकच कंडिशन बघायची होती फक्त इथे. सर होणार आहे का होऊन दिलेलं असतं ऑप्शन मध्ये. होऊन दिलेलं असं कशाला असेल रे, तो मेटामरचं एक्झाम्पल झालं ना पुढचं. कोण मेटामर आहे त्याचा? आता मी असा काढला टू कार्बन फंक्शनल ग्रुप टू कार्बन, ह्याचा मेटामर कोण असेल? थ्री कार्बन फंक्शनल ग्रुप वन कार्बन, हा झाला त्याचा मेटामर. आता तो दिलेला पाहिजे असं काही नाही. बाकीच्या यांच्यात आपण का असं चेंज नाही करू शकत? शक्य कारण टू कार्बन फंक्शनल ग्रुप वन कार्बन, तुम्हाला चेंज करून दाखव आता कसं करणार सांग. ह्याच्यात नाही करू शकत आपण जर असं घेतलं सी एच थ्री डॅश ओ डॅश सी एच थ्री वन कार्बन, बघ वन कार्बन फंक्शनल ग्रुप वन कार्बन सांग, ही अशी कंडिशन तू देतोय कसं करणार आता? मग या साईडला राहणारच नाही ना, काहीच राहणार नाही ना. तो फंक्शनल ग्रुपच चेंज झाला, मी तेच केलं ना, हा कार्बन इकडे शिफ्ट केला तर टू कार्बन फंक्शनल ग्रुप, आता इकडे काहीच नाही राहिलं, मग तिथे मला हायड्रोजन द्यावा लागेल. फंक्शनल ग्रुपच चेंज झाला, इथं राहिलाच नाही ना तो. बरोबर, फंक्शनल ग्रुप चेंज करून मेटामर शोधायचं का? अरे क्वेश्चन मध्येच विचारलेलं की मेटामर कोण देणार आहे, आउट ऑफ फॉलोइंग हु विल गिव्ह मेटामर. सो मेटामर साठी हे पॉसिबलच नाहीयेत, हे कुठून देणार, कसा देणार मेटामर? मेटामर साठी कंडिशन काय असते? दोन्ही साईडला किंवा कार्बन काउंट आहे तो चेंज झाला पाहिजे, पण काहीतरी एक्झिस्ट पण केलं पाहिजे. तुम्ही जर इकडचा कार्बन इकडे शिफ्ट केला तर इकडे तीन कार्बन, इथे फंक्शनल ग्रुप आहे, इथे झिरो कार्बन, हा फंक्शनल ग्रुपच नाही राहिला. एक्झिस्टन्स असा असू शकतो सर, दोघां साईडना टू टू म्हणजे टू थ्री वन होऊ शकतो. येस, टू 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 चा आहे तो थ्री वन होऊ शकतो, सो ते पॉसिबल आहे. तो दोन्ही सेम फंक्शनल ग्रुप राहिला, पण इथे तो फंक्शनल ग्रुपच एक्झिस्ट नाही करणार आहे, सो इथे तो वर्कच नाही करणार. समजतंय का रे ह्याचा आन्सर? एवढं जण चुकले, खूपच चुकले, खूपच चुकले. क्वेश्चन नंबर फोर बघा आता. क्वेश्चन फोर मध्ये काय दिले? हाऊ मेनी आयसोमर्स कॅन सी फाईव्ह एच ट्वेल्व हॅव? सी फाईव्ह एच ट्वेल्व काल लक्ष दिलं असेल तर आन्सर जमेल. नंबर ऑफ आयसोमर्स इन सी फाईव्ह एच ट्वेल्व टू थ्री फोर अँड फाईव्ह, दीज आर युअर ऑप्शन्स टू थ्री फोर अँड फाईव्ह. कालच केलं होतं आपण. सर यानंतर ते सेवन आयसोमरचं म्हणजे मेंटी झालं दाखवते म्हणजे कळेल बरोबर. सातला नऊ असतात ना? हो हा सातला नऊ. गुड, ऍटलीस्ट 64 जणांनी तरी लक्ष दिलं होतं, बाकीचे काय माहिती काय करत होते. कालच केलं होतं आपण सी फाईव्ह एच ट्वेल्व, राईट केला होता ना? हो सर. कसे कसे आले होते? पाच कार्बन आहेत आपल्याकडे असं नॉर्मल वेने काढलं आपण सर. फक्त कार्बन घ्या ना त्यापेक्षा. हा तेच करतो, कार्बन 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 कार्बन. हा एक होता, सेकंड हा असा होता, चार कार्बन आणि इथे कार्बन. सेकंड होता, थर्ड हा असा होता, कार्बन 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 इथे कार्बन इथे कार्बन. हो हे तीनच ऑप्शन. बघा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फाईव्ह. The given compound can exhibit, the given compound can exhibit. हा क्वेश्चन तुमच्या असाइनमेंट मध्ये पण दिला होता, जर सॉल्व केला असेल तर येईल करेक्ट. जॉमेट्रिकल आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर,
ज्योमेट्रिकल अँड ऑप्टिकल आयसोमर अँड कन्फर्मेशनल आयसोमर. क्वेश्चन नंबर 5. सर ऑप्टिकल मध्ये कंडिशन काय असते? ऑप्टिकल मध्ये कंडिशन काय असते की sp3 कार्बन आहे, sp3 कार्बन असला पाहिजे ऑप्टिकल मध्ये आपल्याकडे. sp3 कार्बन आहे, ठीक आहे. आणि चार ग्रुप डिफरंट असले पाहिजे. आता आपलं स्ट्रक्चर हे असं होतं, कार्बन कार्बन, इथे ग्रुप आहे इथिन इथाइल आहे, ठीक आहे, ईपीएच लिहितो, इथे मिथाइल ग्रुप आहे. सो डिफरंट ग्रुप झाले. त्यानंतर ह्या साईडला इथे वरती काय होता रे, वरती काय होता, कोणी बघितलं असेल तर, एच होता सर, एच हायड्रोजन, एच होता. आणि मग इथून हा पुढचा जो कार्बन आहे त्याला बघा, हा एक सेपरेट ग्रुप आहे इथे अटॅच, देन इकडे एक सीओ एच आहे, इथे एक काहीतरी, इथे एक काहीतरी, एच तिथे एच आणि इथं सी एच थ्री, मिथाइल एच थ्री, राईट. सो बघा, हा मला जॉमेट्रिकल आयसोमर देणार आहे, दिस विल गिव्ह मी जॉमेट्रिकल आयसोमर. And this will give me optical isomer. So, donhi aale, geometrical as well as optical isomer. Still, khub jana wrong dete hai answer. Aata leader board na? Yes. Leader board. Is tu jo hai? I guess tu thi asa bhi. तुती, अनुष्का, गायत्री, ईशान, मैत्रेय, अनुष्का, अमोद, रिबीट, रिबीट मी सर, ओके, आदित्य अँड साक्षी, गुड, ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग इज अँड ई आयसोमर. E and Z बघितलंय आपण. Which of the following is E isomer? सर झूम करा थोडा फोटो, तो झूम इथे तर नाही होणार, आडे होते गेला, गायब झाला. तुमच्याकडे आता क्वेश्चन आहे का? तुमच्या इथे गेला क्वेश्चन, गेला सर, गेला क्वेश्चन, काय आन्सर भी टिक नव्हता गेला सर. हो सर, मी पण कोणी सांगितलं झूम करायला? तुमचा लडका ओम पाटील. ए गप्पे, मी नाही बोललो. हे केवढे भारी लोक आहेत रे, 5-3-1-1 वाले, 10 आन्सर ज्यांनी म्हणे केले, कोणत्या स्क्रीनने आन्सर केले तेवढे, पण करेक्ट पण आले नाही. छान, ठीक आहे, हा काढून टाकू आपण क्वेश्चन, बघू आणि नंतर तो. क्वेश्चन 7 करा, तो आय गेस परत नाही करता येणार. क्वेश्चन 7, आता झूम बीम काही होणार नाही, तुमच्या इथे बघा तुम्ही मोबाईल मध्ये वगैरे दिसेल. आयडेंटिफाय ई अँड झेड कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग. आयडेंटिफाय ई अँड झेड कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग. स्ट्रक्चर ड्रॉ करून ठेवतो इथे. किती क्वेश्चन सर? 10. बघा हे स्ट्रक्चर होते आपल्याकडे. आता इथे बघा, सेम हायर प्रायोरिटी ग्रुप, हा बघा, हा एचपी आहे, हा पण एचपी आहे, दोन्ही हाय प्रायोरिटी ग्रुप सेम साईडला आहे. सो झेड झालं, इथे पण बघा, हाय प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी, कसं आलं काय
एचपी हाय म्हणजे हाय प्रायोरिटी कसा इकडे कोण असणार आहे बघा इथे कोण दिला नाही म्हणजे काय असणार आहे हायड्रोजन ना इथे कोणी दिला नाही म्हणजे हायड्रोजन झाला इथे पण कोणी नाहीये म्हणजे हायड्रोजन झाला मिथिल आहे हायड्रोजन आहे सो हाय प्रायोरिटी ह्यालाच देणार आपण इथे एक कार्बन आहे इथे आपल्याकडे एक कार्बन आहे इथे दोन कार्बन आहेत सो हाय प्रायोरिटी हाच झाला अजून इथे बघा डबल बॉन्ड आहे त्याच्यावरती एक फिनाइल रिंग आहे खाली एक फिनाइल रिंग आहे अपोजिट साइडला गेले सो ते माझं ई झालं दिस विल बी ई अँड हियर हाय प्रायोरिटी हाय प्रायोरिटी सो झेड झालं आय गेस मी स्ट्रक्चर बरोबर ड्रॉ केले हो सर बरोबर ओके सो आपल्याकडे झेड झेड ई आणि झेड अशा आलेले आहेत आन्सर ओके थ्री मोर क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर एट सर ते रीड करा ना रीड करू अमंग द फॉलोइंग फोर स्ट्रक्चर्स 1 2 4 1 2 4 व्हाट इज ट्रू ऑल फोर आर काइरल कंपाउंड्स ओनली 1 and 2 आर काइरल कंपाउंड्स ओनली 3 इज काइरल कंपाउंड अँड ओनली 2 and 4 आर काइरल कंपाउंड स्ट्रक्चर ड्रॉ करून ठेवतो इथे C2H5 CH CH3 C3H7 CH HH plus ethyl CH ethyl CH3 अरे गेला हे कसा होता CH3 C double bond O CH असावा इथे आणि काय होतं काय होतं C2H5 आणि त्याला ओके बघा इथे हे स्ट्रक्चर बघा हायड्रोजन 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 सेम ग्रुप आले नॉट पॉसिबल नॉट इन काइरल कंपाउंड इथे बघा इथाइल ग्रुप आहे इथाइल ग्रुप आहे नॉट पॉसिबल देन इथे बघा इथाइल प्रोपाइल आणि मिथाइल ग्रुप इथाइल आहे मिथाइल आहे अँड प्रोपाइल आहे आणि मग हायड्रोजन आहे फोर डिफरंट ग्रुप कायरल झाला इथे हा कार्बन हा वाला हा एक ग्रुप आहे किटोनचा पार्ट आला इथाइल आहे मिथाइल आहे आणि हायड्रोजन आहे हा पण कायरल झाला सो फर्स्ट अँड सेकंड ते कायरल आहेत बाकी सगळे अकायरल होते ह्याच्यापेक्षा अजून सोपा क्वेश्चन काय देऊ शकतो रे तुम्हाला चार ग्रुप फक्त चेक करायचे सेम आहेत की डिफरंट आहेत दॅट्स इट एवढंच करायचं होतं क्वेश्चन नंबर 9 geometrical isomers differ in geometrical isomer differ in position of functional group position of atoms special arrangement of atoms length of carbon chain ha tari chukav naka at least
गुड. बाकीचे काय आहे, सांगितलं होतं ना स्टडी आयसोमर्स मध्ये काय असतं, अरेंजमेंट वेगळी असते, दॅट्स इट. बाकी काय होतं याच्यामध्ये, कोण आहे ते 25 महान लोक. सही आहे. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. Which of the following compound can show geometrical isomerism? Which of the following compound will show geometrical isomerism? तुमच्या असाइनमेंटचा सख्ख सॉल्युशन बनवलं पण होतं दुपारी, व्हिडिओ रेडी होता, बट समहाऊ असं झालं की त्याचा ऑडिओ कॅप्चर नाही झाला. नाइस. सो 32 मिनिट्स वाया गेले सर. आता मीटिंग वर परत येताना ते बॅक झालं. बॅक म्हणजे गेलं ते तिकडचं का? पण आन्सर सबमिट केलेलं का? नाही, लिंक वर क्लिक करून परत आपण त्यात चला जातो क्वेश्चन, परत ऑटोमॅटिक रिकाइंड करतात. अरे एवढे काय, नुसता डबल बॉन्ड नसतो बघायचा, आपल्याला कंडिशन बघायची असते. हे कोण आहेत, हे बी वाले जे आहेत ना, ते एक नंबरचे बी, समजून घ्या तुम्ही काय आहेत ते. सर बोलून कुठे हे बी आणि इकडे सी आहेत, म्हणजे ते आन्सर आहेत, ती अशी ऑप्शन्स आहेत बी आणि सी आणि ए. कसे काय करू शकता रे, तिथे एक डबल बॉन्डच एक्झिस्ट करत नाहीये. जॉमेट्रिकल आयसोमरची बेसिक कंडिशन आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. ह्यांनी इथे अख्खे सिंगल बॉन्ड दिले होते, ह्या ऑप्शन मध्ये सिंगल बॉन्ड होते, इथे ट्रिपल बॉन्ड दिला होता. अरे कुठे ठेवले डोळे, बी आणि सी करून ठेवतात आणि मग ए वाले महान लोक. अरे तिथे बघा ना, CH2 होतं ना, कंडिशन काय सांगितली होती की डबल बॉन्ड आहे आणि हे जे ग्रुप आहेत ते डिफरंट असले पाहिजे, दोन ग्रुप डिफरंट असले पाहिजेत. काय म्हणजे कुठून आन्सर करतो असे असतात आता. असो बघा ना, लीडर बोर्ड काय बघू आपण कुठे. अरे तुथीने काय केलं काय सेकंड राऊंड मध्ये, त्यानंतर माझे 3 चुकले खूप. ओके, ह्या तू आत्ताच्या पण बी आणि सी मध्ये होती का शेवटच्या? नक्की म्हणजे आन्सर वाले. अरे आन्सर वाले मधून आता. ओके, अनुष्का, शेजाद, आदित्य, स्तुती, श्रावणी, यशदा, ईशान, वैभव, सिद्धी, गायत्री. ओके, कोणती बँक डॉमिनेट करते आपल्या इंडिकेटर बी मध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6 फ्रॉम इंडिकेटर बी. 2 सेकंड थांबा. देन रेग्युलर मधून 2, ऑनलाईन मधून 1. आदित्य कोणत्या बॅच मध्ये? रेग्युलर. ओके, आदित्य शेजारे. ओके, सो रेग्युलर मधून 3, इंडिकेटर बी मधून 6, ऑनलाईन मधून 1. बाकी न्यू बॅच अटेम्प्टेड गेली आहे का कोणी न्यू बॅच मधून? ओके, देन न्यू बॅच रावेत, सगळे गणलेले आहेत. करा जरा, करू आपण नेक्स्ट वीक मध्ये परत एकदा घेऊ नेक्स्ट टॉपिक वर. सर आन्सर केलेत बरोबर, पण टाइम जरा म्हणजे जास्त घेतल्यामुळे तिथे आलं नाही. ओके, येस झाले सर. ऑफलाईन मध्ये पण घ्या एक टेस्ट, 13th पोझिशन घ्यायचीच आहे ना, टेस्ट तर घ्यायचीच आहे. चला, किती वेळ अजून आपल्याकडे आहे? नव्हे, येस खूप वेळ. अरे खूप वेळ आपल्याकडे. चला आता टॉपिक शिकूया नवीन. सर असाइनमेंटचे डाऊट. कशाचे डाऊट? असाइनमेंट. अरे पाठवतो असाइनमेंटचा सॉल्युशन पाठवतो, म्हणलं ना बनवलं पण होतं सॉल्युशन, बट झालं म्हणजे ते छान पैकी. सर ते 7 कार्बन वाला घ्या ना. 7 कार्बन वाला. हा 7 कार्बन बनवली का असाइनमेंट?
काय सोडवली का असाइनमेंट मग 20 पर्यंत पोहोचलो मी. किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला? 20 पर्यंत पोहोचले. एका दिवसात व्हायला पाहिजेत क्वेश्चन. ते बघा रे, सात कार्बन असताना कार्बन 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 3 4 5 6 7 सेवन कार्बन. फर्स्ट झाला आपला नॉर्मल, सेकंड तर मग एक पाच वेळेला 3 4 5 6 कार्बन घेऊ आणि एक ऍज अ सबस्टिट्युएंट युज करू. सो मी इथे युज केला, सेकंड झाला. थर्ड बघा, अगेन 6 कार्बन आणि इथे ऍज अ सबस्टिट्युएंट ऍड केला. अजून कोणता पॉसिबल आहे का सिंगल सबस्टिट्युएंट ऍड करणं? कोणाचा तरी माईक डिस्टर्ब करतोय. सौमित्र, अजून कोणता पॉसिबल आहे का सिंगल सबस्टिट्युएंट मध्ये? बघा, जर इथे मी ऍड केला, इथे ऍड केला तर तो सेमच बनणार आहे. इथे ऍड केला तरी तो सेमच बनणार आहे. इथे ऍड केला तर तो हा बनेल, राईट? सो नाही, अजून काही पॉसिबल नाही. पाच कार्बन काढा आणि चौथ्या कार्बनला दोन काढा. थांब ना, आधी एकाच तर बघू दे. सिंगल याच्यामध्ये अजून काही पॉसिबल आहे का? नाही ना. आता मग काय करू, आता दोन कार्बन बाजूला घेऊ. सो चेन बनेल आपली पाच कार्बनची. पाच कार्बनची चेन झाली. थर्डला पण देऊ शकतो ना. बघा, इथे तर देऊ शकत नाही आपण, राईट? इथे तर ऍड करू नाही शकत. सो त्या पोझिशन गेल्या. आता आपल्याकडे ह्या तीन पोझिशन आहेत, त्यातल्या पण ही पोझिशन, ही वाली पोझिशन आणि ही वाली पोझिशन, दीज आर इक्विव्हॅलंट, राईट? इक्विव्हॅलंट आहेत ना, इकडून सेकंड इकडून सेकंड. सो इक्विव्हॅलंट आहे. आता बघा आपल्याकडे पॉसिबल काय काय बनू शकतो, पॉसिबल काय काय बनू शकतो. सो फर्स्ट इथे एक सबस्टिट्युएंट ऍड करू आणि सेम ह्याच्यावर एक सबस्टिट्युएंट ऍड करू. थर्ड झालं. नेक्स्ट पाचच कार्बन आहे. सबस्टिट्युएंट एक इथेच आहे, दुसरा सबस्टिट्युएंट मी इथे ड्रॉ केला. सेकंड झालं. फिफ्थ, थर्ड याच्यामध्ये काय करतो, नेक्स्ट याच्यात काय करतोय. पाचच कार्बन आहे पण सबस्टिट्युएंट इथे एक आणि इथे एक ऍड केला. सिक्स झाला, राईट? सर अजून एक आहे. पाच काय झालं? पाच वाला अजून एक आहे. येस, पाच वाला अजून एक आहे. तो कुठे असेल? की दोन्ही सबस्टिट्युएंट जे आहेत ते मधल्या त्याच्यावर ड्रॉ केले, दोन्ही इथे चालले, करेक्ट? असेच बनत आहेत का? हो. ऑलराईट, सेवन झाले. उरलेले दोन काढायचे. आता बघा, दोन सबस्टिट्युएंट मध्ये अजून काही पॉसिबल आहे इन टू सबस्टिट्युएंट? एनी अदर पॉसिबिलिटी? मध्ये दोघांनाच खाली. सो आता आपण काय करू, आता तीन सबस्टिट्युएंट ऍड करू. तीन सबस्टिट्युएंट ऍड करूया. आता सो तीन सबस्टिट्युएंट कसे ऍड करू शकतो? इथे पॉसिबल आहे ना पाचशेला? हा सर, अजून कुठे काढणार? खाली आणि त्याला अजून एक खाली. हो, राईट राईट राईट. एक खाली आणि त्याला अजून एक खाली. सो इथे म्हणेल कार्बन 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 कार्बन, इथे कार्बन आणि त्यालाच कार्बन. सेम ह्यालाच अटॅच केला, इथाईल सबस्टिट्युएंट झाला. ओके, देन इथे आहे आपल्याकडे कार्बन कार्बन आणि इथे कार्बन. आता हा एट होता, सो हा नाईन झाला. ह्याच्यामध्ये अजून काही चेंज करू शकतो का? नाही. काय समजा मी इथे येस म्हणतोय, पण सांगा बरं काय करू शकतो. काय करू शकतो आता? अजून काही पॉसिबल आहे? एनी अदर पॉसिबिलिटी? नाही नाही ना. कुठे पण ऍड करा तुम्ही, कुठे ट्राय करून बघा. कुठे समजा एक्स्ट्रा कार्बन ऍड केला ना, तर ते इथेच कुठेतरी मॅच करणार आहे. ह्याच ह्याला कुठेतरी मॅच करणार आहे. सो देर इज नो अदर पॉसिबिलिटी एक्सेप्ट धिस. सो इन टोटल आपल्याकडे 9 आयसोमर्स आले. वी हॅव टोटल 9 आयसोमर्स. ओके, ज्या घ्या लिहून, ज्यांनी नसतील ड्रॉ केले त्यांनी. सर आले सगळे बरोबर? ओके सर, बरोबर. सर येस,
सर आपण पाच केलं आणि सेकंडला आणि थर्ड ला केलं तर पाच केलं ठीक आहे कार्बन सेकंड आणि थर्ड हा सेकंडला काय करू कार्बन वर हा थर्डला खाली केलं चालेल ओके थर्डला खाली केलं हे बघ हे तेच राहिलं ना कुठे गेला हा सेकंड थर्ड वाला हा काय हा बघ हा वाला सेकंड आणि थर्ड कार्बनला सबस्टिट्यूएंट इथे सेकंड आणि थर्ड कार्बनला सबस्टिट्यूएंट सेमच झालं ना सो नॉट पॉसिबल आहे का अरे आहे का पॉसिबल काही नो सर नो ओके पण सर एक्झाम लागलं तर सगळे असे काढतच बसणार आहे का आपण हा एक्झामला सात पर्यंत देऊ शकतो त्याच्या पुढे नाही येणार आहे त्याच्या पुढे आहेत पण खूप कठीण काढणे एट कार्बन साठी आपल्याकडे येतात 18 9 कार्बन साठी असतील 35 75 आणि त्यानंतर हे एवढे नाही येणार आहेत 7 कार्बन मॅक्स 7 कार्बन पर्यंत लर्न करू शकतो ना इथपर्यंत हा 7 कार्बन पर्यंत ड्रॉ करणं पण सोपं आहे तुम्ही लर्न नाही केलं तरी फाईन केलं तरी आरामात निघतील हो काहीच प्रॉब्लेम नाही नाही तेवढे नाही येणारच नाही तेवढं विचारच नाही येणार पण ओके ठीक आहे चला मगाशी त्या 20 मध्ये 5-3 आले होते ना 5-3 आले होते येस 7-9 अच्छा 7-9 5-3 काढले होते ठीक आहे चला मग चालू करूया नवीन टॉपिक हो 15 मिनिटं शिकवणार जाऊ दे 15 मिनिटं राहिलेत ना जाऊ दे सर असेच 15 मिनिटं देत जावा दर देतो 15 मिनिटं देतो उद्या पण या 4:30 7 उद्या लेक्चर आहे बाय द वे सुट्टी नाहीये उद्या नॉमेनक्लेचर संडेला येणार आहेत ना येस येस नॉमेनक्लेचर संडेला फ्रॉम 10 AM टू 1 PM ऑनलाईन हा ओनली जॉईन करू शकता ना काय झालं सगळे जॉईन करू शकता येस 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 ज्यांना करायचं सगळे करू शकतात काही प्रॉब्लेम नाही सर आधीच झालं असेल तर परत करायची गरज आहे जर येत असेल तुम्हाला चांगलं येत असेल तर काही गरज नाहीये येत नसेल तर एक रिव्हिजन साठी करा जॉईन काय सर काय सर काय घेणार येऊ ना चांगल्यासाठी सर पण तुम्ही अगदी स्टार्टिंग पासून घेणार ना परत हो अख्खा नॉमेनक्लेचर बघा नॉमेनक्लेचर मध्ये आपण त्या दिवशी 3 तास आहेत ना वी विल ट्राय टू कव्हर फर्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन लाईक दॅट्स अ फर्स्ट पार्ट सेकंड आहे अनसॅच्युरेटेड इथे येतात अल्केन वाला पार्ट अल्केन कव्हर करू देन इथे अल्किन अल्काइन थर्ड आहे सायक्लिक कंपाऊंड देन फोर्थ आहे आपल्याकडे फंक्शनल ग्रुप हा बॉन्डिंग वाले फिफ्थ आहे बेंझीन टोटल 5 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचे तर मग उद्या आहे का नाही काय लेक्चर वगैरे अरे उद्या आहे ना उद्या लेक्चर नॉर्मल आहे हे संडे तर सांगतोय मी ओके हे संडेला संडे तसं लेक्चर आहे आयसोमर एकदा सांगता का मला कन्फ्युजन होते आयसोमरचे 3 व्हिडिओ आहेत व्हिडिओ जाऊन बघा एकदा आयसोमेरिझम 1 आयसोमेरिझम 2 आयसोमेरिझम 3 एकदा बघून घ्या ज्यांना नाही अजूनही कन्फ्युजन आहे तर या लेक्चर मध्ये किती राहिले अजून ह्या लेसनची आता तर ऍक्च्युअल स्टार्ट झाली आतापर्यंत जे शिकलो ते सगळं बेस होता आता आपण काहीच नाही एवढं 2-3 पानं राहिलेत बस
सर पण आपण कुठल्या तरी नवीन लेसन स्टार्ट करणार होतो ना ऑनलाइन. हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन शिकायचं आपल्याला. पण हायड्रोकार्बन मध्ये ज्या रिएक्शन आहेत आता त्या रिएक्शन स्टडी करण्यासाठी तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. त्यामुळे नेक्स्ट वीक आपला अख्खा तो त्याच लेसन मध्ये जाईल. कोणता वाला हायड्रोकार्बन टेक्निकली आपण स्टार्ट केलाच नाही. हा नाही हायड्रोकार्बन स्टार्टच नाही, टेक्निकल चालूच नाही केलं, हात पण नाही लावला. राईट नाव वी आर इन बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला एक पॉइंट आहे थेरॉटिकल बेसिस ऑफ थेरॉटिकल काय समथिंग थेरॉटिकल काहीतरी आहे दॅट इज युअर रिएक्शन मेकॅनिझम. सो उद्यापासून वी विल स्टार्ट विथ रिएक्शन मेकॅनिझम आणि हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, रिएक्शन मेकॅनिझम तुम्हाला येणं खूप जास्त गरजेचं आहे. रिएक्शन मेकॅनिझम वर बेस्ड मी तुम्हाला रिएक्शनचा जनरल काउंट सांगतो, एक जनरल आयडिया देतो. हायड्रोकार्बन आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, हायड्रोकार्बन मध्ये वी हॅव अल्केन, देन अल्किन, अल्काइन अँड बेन्झिन. आता रिएक्शन बघा, मला एक्झॅक्ट काउंट नाही माहितीये पण इथे अराउंड प्रिपरेशन देन केमिकल प्रॉपर्टीज अशा रिएक्शन असतात. सो प्रिपरेशनच्या आय गेस इथे चार असतील, केमिकल प्रॉपर्टी सहा असतील. देन अल्किन मध्ये प्रिपरेशन मोस्टली चार आहेत, केमिकल प्रॉपर्टीज दहा आहेत. वाईन मध्ये पण इथे प्रिपरेशन आय गेस थ्री आहेत आणि ह्या इथे सहा आहेत. बेन्झिन मध्ये इथे पाच आहेत, प्रिपरेशन मध्ये आय गेस दोन किंवा तीन असतील. बापरे एवढ्या रिएक्शन. सो अराउंड ह्या आय गेस काहीतरी टोटल मिळून 40 च्या आसपास जातात आसपास. नेक्स्ट इयरच्या बघा आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यांच्या प्रिपरेशनच्या 6 or 7 रिएक्शन असतील, केमिकल प्रॉपर्टीजच्या 10 or 12 रिएक्शन असतील. नेक्स्ट आहे अल्कोहोल फिनॉल इथर. अल्कोहोल फिनॉल इथर त्याच्यामध्ये पण सेम, इथे प्रिपरेशन प्लस केमिकल रिएक्शन जर बघितल्या तर 5 + 10 = 15, इथे पण एक अप्रॉक्सिमेटली 15 आणि इथे पण इथे कमी असेल 10. अल्कोहोल फिनॉल इथर. नेक्स्ट अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. सो त्याच्यामध्ये पण अगेन तुम्ही 15 to 20 कन्सिडर करा. आणि मग नंतर आहे अमाइन. अमाइन मध्ये अराउंड 15 to 20 रिएक्शन. या एवढ्या रिएक्शन आपल्याला आले. आवडता विषय होता हा केमिस्ट्री, माझा आवडता विषय होता. नाही नाही होता रे, हा सोपा आहे. हे जे काही आहे ना रे, हे बघा काउंट बघाल ना, नंबर वाईज जर तुम्ही काउंट बघाल तर खूप जास्त वाटतोय. नंबर वाईज नक्कीच काउंट आहे, जास्त आहे, तो मार्क्स वाईज पण तेवढाच जास्त आहे. ह्याच्यावर तेवढेच मार्क्स आहेत असं नाहीये की उगीतच शिकायच्यात रिएक्शन. ह्या प्रत्येक चॅप्टर मधून आहे ना, प्रत्येक ह्याच्यामधून तुम्हाला एक एक क्वेश्चन दिसतोच दिसतो, फॉर शुअर दिसणार मिनिमम. सो ह्याच्यावरून मार्क्स पण खूप कव्हर होतात दोन्ही एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये पण आणि तुमच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये पण. एंट्रन्स मध्ये कोणती पण असेल, सीईटी, नीट, जेईई कोणती पण घ्या, प्रत्येक एक्झाम मध्ये ऑर्गॅनिकला मॅक्झिमम वेटेज असतं. सो तुम्हाला ह्याच्यावर जे कव्हर होणार आहे ना मार्क्स वाईज ते पण जास्त आहे आणि सिलेबस वाईज पण जास्त. हे अंडरस्टँड करणं पण खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा मी तुम्हाला चालू जेव्हा करू ना आपण, जेव्हा तुम्ही फ्लो मध्ये याल ना तेव्हा तुम्हाला पण जाणवेल की ऍक्च्युअल मध्ये सोपं आहे. बट ते त्यांनाच जाणवणार आहे, जाणवेल ज्यांना त्या कन्सेप्ट लिंक होत आहे. आता व्हेन आय एम गोइंग टू टीच रिएक्शन मेकॅनिझम, सो आता रिएक्शन मेकॅनिझम मध्ये खूप साऱ्या टर्म्स येतात. लाईक देअर इज बॉन्ड ब्रेकिंग आहे, मग बॉन्ड फॉर्मेशन आहे, तर त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत. बॉन्ड ब्रेकिंग कोणतं आहे, फॉर्मेशन कोणतं आहे, फॉर्मेशन कोणामुळे होतंय, रिएजंटमुळे होतंय, मग रिएजंटमध्ये टाईप येतात. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ज्या काही पुढच्या प्रोसेस आहेत, तर त्या होताना रिएक्टंट प्रॉडक्ट त्याच्यामध्ये इंटरमिजिएट येतो, तर त्याचे पण टाईप्स आहेत. त्यानंतर प्रॉडक्ट सॉरी पण याला किती टाइम लागेल संपायला, 11वीच आरामात संपतं, 2 आठवड्याबाद संपून जाईल हवे असेल तर. तुम्ही टाइमचा विचार नका करू रे, इम्पॉर्टन्सचा विचार करा थोडा आणि कम्प्लीट मी बोल असताना मध्ये नका असं डिस्टर्ब करू. सो ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. रिएक्शन मेकॅनिझम हा जो पॉइंट आहे ना तुमच्या बुकमध्ये, तो 2 पेजेसचा पॉइंट आहे, 2 पेजेसमध्ये ते संपवलेलं आहे. बट त्या 2 पेजेसवर बेस्ड हे सगळं ह्या ज्या काही रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहे. आत्ता बघा मी आत्ता रिसेंटली 12th च्या मुलांची एक रिव्हिजन घेतली होती, 2 चॅप्टर्सची रिव्हिजन घेतली होती.
आता अख्खा लेसन जो आहे ना, हा अख्खा लेसन, एवढा लेसन मी त्यांना 3 आवर्स मध्ये सांगितला होता. हा 3 आवर्स मध्ये होता. देन हा वाला लेसन जो आहे तो 2 आवर्स मध्ये सांगितला. सो टाइम वाईज तुम्ही नका बघू, टाइम वाईज हा खूप सोपा आहे. पण आता हे सांगताना मला ते एक रिअलाइज झालं की त्यांना जे रिएक्शन मेकॅनिझम वाला पार्ट आहे, की ऍज इन व्हेन आय से इलेक्ट्रो देर इज अ न्युक्लिओफिलिक अटॅक, इफ आय से अ वर्ड न्युक्लिओफिलिक अटॅक, त्यांना समजतच नाहीये की अरे हे काय आहे, नक्की काय आहे. आणि मग हे समजण्यासाठी तुम्हाला आत्ता जे काही शिकणार आहे आपण, लाईक उद्यापासून मे बी पुढचे 4 or 5 days और मे बी थोडा जास्त टाइम सुद्धा देऊ शकतो मी कन्सिडरिंग नेक्स्ट पार्ट त्याचा इम्पॉर्टन्स. सो मे बी थोडा जास्त टाइम पण देऊ शकतो. सो मे बी विद वीक कन्सिडर करा 7 days. सो त्या 7 days मध्ये ज्या काही तुम्ही कन्सेप्ट लर्न करणार आहात, जे काही टर्म्स लर्न करणार आहात, त्या क्लिअर झाल्या पाहिजेत. तुमचं टार्गेट ते असलं पाहिजे की व्हेन दॅट टर्म्स कम्स इन युअर इन फ्रंट ऑफ यू, यू मस्ट गेट काय आहे एक्झॅक्टली. अँड वन्स यू गेट दॅट टर्म, तुम्हाला एकदा टर्म समजली ना की ह्या रिएक्शन अंडरस्टँड करणं एकदम सोपं असतं, खूप सोपं असतं. मी तुम्हाला सांगतो, जस्ट एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येईल, एक्सप्लेन, लेट से एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, और अल्की झालंय. मी बघा काय क्वेश्चन म्हणतोय, डी हायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. आता हे दिसताना तुम्हाला आत्ता आहे ना खूप कठीण वाटत असेल की अरे काय बोलतायत सर, खूपच काहीतरी हेवी सांगतात. तर ऍक्च्युअल मध्ये काहीच हेवी नाही, खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. बघा मी सांगतो तुम्हाला. आता हा जो डी वर्ड आहे ना, हा डी, दिस डी स्टँड फॉर रिमुव्हल, की तिथे रिमुव्हल होणार आहे, रिमुव्हल होणार आहे. त्यानंतर हायड्रो आहे हा वर्ड, हायड्रो, लाईक हायड्रो वरून आपल्याला समजतं हायड्रोजन असेल. सो देर इज रिमुव्हल ऑफ हायड्रोजन. Then there is removal of halogen, dehydrohalogenation. So इथे काय आहे, रिमुव्हल ऑफ हॅलोजन कोणामधून करायचे ते, तर करायचे मला अल्किल हॅलाइड मधून. अल्किल हॅलाइड मध्ये असतो माझ्याकडे वर्ड अल्किल. अल्किल स्टँड फॉर मिथाईल इथाईल, मे बी CH3 घेतला, हा झाला माझा अल्किल. हॅलाइड आहे म्हणजे त्याला हॅलोजन ग्रुप काहीतरी अटॅच आहे. सो CH3X हा झाला माझा अल्किल हॅलाइड. ओके, सो ह्याच्यातून मला हे रिमूव्ह करायचे, झाली माझी, म्हणजे हे स्टेटमेंट होतं माझ्याकडे, क्वेश्चन होता, रिएक्शन क्रिएट झाली. रिएक्शन काय, समजा अशी दिली असेल माझ्याकडे CH3, लेट से CH3 CH2X ही रिएक्शन दिली आहे. मला डिहायड्रोहॅलोजनेशन करायचंय, मी काय करणार आहे, हा इथला X आणि इथला एक हायड्रोजन असेल तो रिमूव्ह करणार आहे. रिमूव्ह केला, इथे डबल बॉन्ड आला, सो CH2 डबल बॉन्ड CH2 झाला, झाली रिएक्शन. ही एवढीच रिएक्शन आहे. पण ही रिएक्शन येण्यासाठी तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे, यू मस्ट नो धीस वर्ड्स, यू मस्ट नो धीस टर्म्स. वन्स यू गेट द टर्म्स, तुम्हाला ह्या टर्म्स लक्षात आल्या की हे रिएक्शन डेव्हलप करणं सोपं आहे, रिएक्शन इझिली डेव्हलप होतं. पण मग त्यासाठी हे येणं गरजेचं आहे, आणि हे येण्यासाठी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आता माझा जो काही प्लॅन होता, समहाव तो ऑफलाईनचा होता, की ऑफलाईनमध्ये खूप छान झालं असतं, बेसिकली मी करून घेतलं असतं तुमच्याकडून तिथे, बट आत्ता ते करू नाही शकत आहे. सो इट विल बी युअर रिस्पॉन्सिबिलिटी की जे काही करताय ते नीट करा, एक लक्ष देऊन करा, कारण हे परत नाही शिकवलं जाणार. परत परत सेम गोष्ट आपण नाही घेऊ शकत जेवढा टाइम देतोय आपण त्यासाठी. म्हणजे बघा तुम्ही बुकमध्ये बघाल, 2-3 पेजेसचा पार्ट आहे, पण तो शिकवण्यासाठी मी तुम्हाला जो काही टाइम देणार. इवन आत्ताचा पण पार्ट आयसोमेरिझमचा जर तुम्ही बघितलात, बुकमध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, दॅट्स इट. पण इथे घेताना आपण ते थोडं जास्त डिटेलमध्ये घेतलंय. त्याचं रिझन हे आहे की आपल्याला ह्याचा यूज खूप आहे पुढे जे काही शिकायचं, 12th of ऑर्गॅनिक ह्याच्यावर बेस्ड आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा टाइम देऊन जर मी शिकवतोय, तर तुम्ही पण थोडंसं जास्त लक्ष द्या. जे सांगतोय ते टाइम टू टाइम कम्प्लीट करा. तुम्ही जे गोष्ट केमिकल बॉन्डिंगच्या वेळेस केली होती ती इथं परत नका करू. केमिकल बॉन्डिंग ठीक आहे, तरी पण मी म्हणेन की एकच चॅप्टर आहे तो, त्याच्यावर बेस्ड काही नाही आहे. बट आत्ताची अशी कंडिशन नाही, आत्ताचा जो काही लेसन आहे त्याच्यावर बेस्ड पुढचं अख्खे 5-6 युनिट्स आहेत. सो थिंक अबाउट दॅट अँड देन सीट फॉर लेक्चर्स. जे काही करताय ते थोडं सिन्सिअरली करा फक्त. ओके सर, ऐका ना, रिएक्शन बघा वरती, CH3 ला आपण हायड्रोजन जोडलाय, डबल बॉन्ड CH2 आणि त्याला CH3 ला हायड्रोजन नाही, इथे CH2 कर, मी एक हायड्रोजन खाली घेतलं. हा मग ते म्हणलं इथे CH3 ला CH2 कसं करायचं, नाही ते CH3 मधला एक हायड्रोजन असा मी खाली काढला तो. ओके ठीक आहे, करू आपण उद्यापासून.
समजेल तुम्हाला. थोडेसे पेशन्स ठेवा, खूप आरामात लक्षात येईल. तर तुम्ही उद्या एक तास काय आलं उद्या एक तास उद्या हा उद्या एक तास उद्या नॉर्मल टाइम जो काही आहे ऍज इट इज टाइम आहे त्याच टाइमला लेक्चर्स असतील. सर ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ते 12th पार्ट आहे, मग तुम्ही तो 11 च्या ऑर्गेनिक सोबतच घेणार आहे. आता काही बॅच साठी ते कंटिन्युएशन मध्ये असेल, काही बॅच साठी मे बी होणार नाही, कॉज आता ऑनलाईन बॅच आहे किंवा न्यू बॅच आहे आणि रावेत बॅच आहे, तर त्यांचे थोडेसे बाकीचे लेसन्स राहिले. बट व्हेअर एज इंटिग्रेटेड बीचे स्टुडंट्स आहेत आणि रेग्युलर बॅचचे स्टुडंट्स आहेत, तर त्यांचं समाहू बाकी सगळंच झालंय, तर मग त्यांच्यासाठी ते कंटिन्युएशन मध्येच राहील. बाकीच्यांसाठी थोडं कंटिन्युएशन नसेल, एक मे बी असं समजा तुम्ही की एक 20 डेजचा गॅप पडेल तुम्हाला, की पहिलं ऑर्गॅनिक 11 संपेल मग 20 डेज मध्ये जे काही राहिलेले लेसन्स आहेत, तर आपण बघितले ऑनलाईन मध्ये पण खूप कमी राहिलेत, सो ते 20 डेज मध्ये होऊन जातील आणि मग परत 12 ऑर्गॅनिक लगेच चालू होईल. सर कसली स्मार्ट आहेत पण 15 मिनिटं लवकर सोडेल असं सांगून बरोबर ते 15 मिनिटं कव्हर केली. स्कीम केली तुमच्यासाठी होत ते बोलायचे त्याला. असो चला बाय बाय, 3-2 मिनिटं लवकर जा. धन्यवाद. बाय सर. बाय सर. बाय सर.